रायगड जिल्ह्यातील विशेषतः पनवेल महापालिका हद्दीतील कोविड रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहजरित्या उपलब्ध होण्याकरिता नेमणूक केलेल्या घाऊक विक्रेत्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होऊन देण्याची तातडीनं कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे अन्न व औषधे प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी नामदार राजेंद्र शिंगणे यांना निवेदन दिलंय. त्यांनी या निवेदनात त्यांनी कोविड रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात पनवेलमधील घाऊक विक्रेत्यांकडेच मिळणं आवश्यक असताना पनवेल परिसरातील कोविड रुग्णालयांना सदर औषध उपलब्ध करताना विलंब होऊन अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे सदर औषध उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना जास्त रक्कम देऊन सदर इंजेक्शन विकत घ्यावे लागल्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना आयती संधी मिळणार आहे. तरी या वस्तुस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता रायगड जिल्हा अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचे फेरविचार करून पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन सहजरित्या कोविड रुग्णालयात उपलब्ध होण्यासाठी पनवेल परिसरातील घाऊक विक्रेत्यांना वितरण करण्यासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आपणामार्फत तातडीने कार्यवाही व्हावे असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हटलं आहे. तसेच या संदर्भात निवेदन अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय, अन्न व औषधे प्रशासन विभाग आयुक्त यांनाही देण्यात आले आहे.